एका 35 वर्षीय महिलेच्या पोटात दुखणे, लघवी करताना त्रास होणे आणि जुलाब होत असल्याने अधिक उपचारासाठी त्या नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या। त्यानंतर अपोलो हॉस्पिटल नाशिकचे युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रवीण गोवर्धने यांनी रुग्णाला तपासले आणि काही तपासण्या केल्या असता रुग्णाच्या पोटात अनेक गाठी असल्याचे आढळले। या गाठी गर्भपिशवी, जठर, मोठे आतडे यांना चिकटलेल्या असल्याचे देखील समोर आले। तसेच या गाठी कॅन्सरच्या आहेत असे लक्षात आल्याने हा आजार म्हणजे पेरिटोनियल कार्सिनोमेटोसिस असल्याची माहिती समोर आली। त्यापाठोपाठ आणखी एक धक्कादायक बाब समोर आली की रुग्णाच्या शरीरात रक्ताचे व अल्बुमिन घटक कमी होत होते। या रुग्णाला सायट्रेडिटेक्टिव्ह सर्जरी करण्याची गरज निर्माण होत होती। त्यानंतर ही अत्यंत अवघड आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया तब्बल 17 तास चालली आणि रुग्णाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले। याबाबत अधिक माहिती डॉक्टर प्रवीण गोवर्धने डॉक्टर अजय जाधव यांनी दिली। नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण गोवर्धने कन्सल्टंट युरोलॉजिस्ट म्हणून अपोलो हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। माझ्याकडे ही पेशंट 35 वर्षाची तरुणी पोटामध्ये दुखत आहे, लघवीचं इन्फेक्शन आहे आणि जुलाब म्हणून ती आली होती। तर तिच्यामध्ये पोटामध्ये ठिकठिकाणी गाठी होत्या, याला पेरिटोनियल कार्सिनोमॅटोसिस असं म्हणतात। तर हे ऑपरेशन जे तब्बल 17 तास करण्यात आलं आणि ह्या आजारामधनं तिला पूर्णपणे बरं करण्यासाठी ही शस्त्रक्रिया पूर्ण करून त्यातनं पूर्ण सगळ्या गाठी ह्या काढण्यात आल्या। यानंतर ती 25 दिवसानंतर डिस्चार्ज झाली आणि ती पूर्णपणे आता बरी आहे। तिला पुढच्या काही ट्रीटमेंट लागणार आहेत, परंतु आत्ताचे रिपोर्ट हे सध्याचे खूप चांगलं कॅन्सर क्युअर झाल्याचं लक्षणं दर्शवतात। मला सगळ्यांना हे सांगावं असं वाटतं की कॅन्सर हा आजार जितका कॅन्सर शब्द घाबरवणारा आहे, परंतु जर हा त्वरित कमी स्टेजमध्ये जर आपल्याला डायग्नोज झाला तर त्याला आपण पूर्णपणे बरं करू शकतो। त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये कॅन्सरबद्दलचं जनजागृती होणं गरजेचं आहे। परत कॅन्सरचा बहुतांश भाग हा धूम्रपानामुळे किंवा व्यसनामुळे कॅन्सर्स होत असतात। तर सगळ्यांना हेच सांगणं आहे की जेवढ्या लवकर धूम्रपानातनं किंवा टोबॅको बाकीच्या व्यसनातनं आपण लवकरात लवकर बाहेर पडू, तेवढं कॅन्सरमुक्त होण्यास फायदा होईल। नमस्कार, मी डॉक्टर अजय जाधव कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहे। अपोलो हॉस्पिटलमध्ये एकदम कमी वयाच्या महिला आपल्याकडे आल्या, ज्यांना गर्भाशयाच्या आजूबाजूच्या आवरणात सगळीकडे कॅन्सरच्या गाठी होत्या, अंडकोशामध्ये सुद्धा त्या गाठी होत्या आणि आजार पोटात पसरलेला होता। अशा आजाराला पूर्ण म्हणजे आजार मुक्त करण्यासाठी जी शस्त्रक्रिया करायला लागते त्याला सायटोरिडक्टिव्ह सर्जरी असं म्हणतात। तर ती एक मोठी शस्त्रक्रिया आपण यशस्वीरित्या अपोलो हॉस्पिटल इथे पार पाडली आहे। या विशिष्ट पेशंटमध्ये आजाराची व्याप्ती बरीच जास्त असल्याकारणाने ऑपरेशनची व्याप्ती पण तितकीच मोठी होती। अनेक ठिकाणी पोटातला आतला थर, यकृतावरचा थर, आतड्यांमध्ये काही ठिकाणी, खाली गर्भपिशवीच्या आजूबाजूच्या, लघवीच्या पिशवीवरती, संडासच्या जागेवरती अशा अनेक ठिकाणी गाठी होत्या। त्या सर्व गाठी आपण पूर्ण काढलेल्या आहेत आणि ऑपरेशननंतर पेशंटला ICU व्हेंटिलेटर, इंटेन्सिव्ह केअर, फिजिओथेरपी, डायटिक सपोर्ट, न्यूट्रिशनल सपोर्ट या सगळ्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि इथल्या अपोलोच्या पूर्ण टीमने एकत्रितपणे एकजुटीने काम केल्यामुळे प्लस पेशंटचं खूप चांगलं सहकार्य लाभल्यामुळे आपण ही जटिल शस्त्रक्रिया पूर्ण करून यशस्वीरित्या पेशंटला यातून बाहेर काढू शकलो। यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटल नाशिकचे युनिट हेड श्री अजित झा म्हणाले, अपोलो हॉस्पिटल नाशिकमध्ये अत्याधुनिक सुविधा, अनुभवी डॉक्टरांची टीम, प्रशिक्षण नर्सिंग स्टाफ, फिजिओथेरपी टीम, आहार तज्ज्ञ हे सगळं एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने अशा क्लिष्ट शस्त्रक्रिया करणे शक्य झाले। डॉक्टर प्रवीण गोवर्धने, कॅन्सर सर्जन डॉक्टर अजय जाधव, डॉक्टर अमरीश चॅटर्जी, भूलतज्ज्ञ डॉक्टर भूपेश पराते व डॉक्टर चेतन भंडारे यांनी खूप संयमाने आणि कौशल्याने अतिशय अवघड व क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी केली, याचे विशेष कौतुक आहे। उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना इतर मोठ्या शहरात जाण्याची गरज नसून अपोलो हॉस्पिटलमध्ये आपण अशा बऱ्याच क्लिष्ट अशा अवघड शस्त्रक्रिया करत असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।